नमस्कार मित्रांनो परत आपणा सर्वांचे टोटल सपोर्ट या चॅनलवर मनापासून स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय धक्कादायक बातमी आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज बघा कोरोना व्हायरसमुळं हे दोन मोठे निर्णय घ्यावे लागले आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हे धक्कादायक निर्णय आहे मागे भत्ता आणि पगारासंदर्भात हे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये कशा प्रकारचे निर्णय घेण्यात आलेले आहे याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तत्पूर्वी आपला जर हा व्हिडिओ आवडला तर निश्चितच लाईक करा आणि अशा प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी टोटल सपोर्ट या चॅनलवर सबस्क्राईब करून समोरच्या बेलवर क्लिक करा तर चला काय आहेत निर्णय सविस्तर माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हे दोन मोठे निर्णय घेण्यात आलेले आहे बघा सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी हे दोन मोठे निर्णय कशा प्रकारचे आहे बघा पहिला निर्णय कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर आता अर्थमंत्रालयाने सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या डी एच्या अतिरिक्त हप्त्याला स्थगिती दिली आहे आज जारी करण्यात आलेल्या नोटिफिकेशननुसार एक जानेवारी दोन हजार वीस पासून जाहीर करण्यात आलेल्या डी एच्या रकमेचा हप्ता सोबतच एक जुलै दोन हजार वीस आणि एक जानेवारी दोन हजार एकवीसच्या ॲडिशनल डी ए आणि डी आरच्या रकमेला देखील स्थगिती दिली आहे मात्र कर्मचारी आणि पेन्शनधारकांना सध्याच्या डी एच्या टक्क्यानुसार त्यांचे पैसे दिले जातील अशी माहिती देण्यात आली आहे त्याचबरोबर ही वाढ कर्मचाऱ्यांसह पेन्शनधारकांना जानेवारी दोन हजार वीसपासून लागू होणं अपेक्षित आहे मात्र आता हे वाढीव भत्ता देण्याला सरकारने स्थगिती दिली आहे सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षभरातील महागाईचा दर पाहता जानेवारी आणि जुलै महिन्यात महागाई भत्त्यामध्ये वाढ करून दिली जाते मात्र यंदा पुढील आदेश येईपर्यंत त्याला स्थगिती देण्यात आली आहे त्यानंतर दुसरा निर्णय पहा आज अर्थमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार मार्च दोन हजार एकवीसपर्यंत नियमित कोविड एकोणीसच्या लढाईसाठी आर्थिक मदत म्हणून दिला जाणार आहे तर मित्रांनो कर्मचाऱ्यांसाठी हे दोन मोठे निर्णय आज घेण्यात आलेले आहे धन्यवाद